एक महत्त्वाची बातमी, फडणवीसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढलेत अशी विखारी टीका संजय राऊतांनी केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाच्या कारनं झालेल्या अपघातावरून राऊतांनी आता फडणवीसांना टार्गेट केलंय. सलमान खान सुटतो, एखादा बिल्डरचा मुलगा सुटतो, संकेत बावनकुळे सुटतो. मी तो कोणाचा मुलगा आहे हे मानत नाही, तो कोणाचे मुलगा असतो. कायदा सगळ्यांसाठी समान हवा आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत जे धिंडवडे काढलेले आहेत त्याची नोंद काळ्या कुट्ट अक्षरात लिहिली जाईल. अजित पवारांमुळे भाजपची 20 जागांवर अडचण होणार असल्याची दाट शक्यता आहे. अजित पवारांना या 20 जागा सुटणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र इच्छुक शिलेदारांना समजवण्यासाठी भाजपला मोठी सर्कस करावी लागणार असल्याची सुद्धा शक्यता आहे. तर 2019 परिस्थितीनुसार तब्बल 20 जागांवर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत आहे. याच विरोधकांमध्ये मतदारसंघात देखील फारसं काही सख्य नाही आहे. त्यामुळे यंदा मतदारसंघामध्ये बंड किंवा नाराजी उद्भवणार हे जवळपास निश्चितच आहे. त्यामध्ये कोण कोण इच्छुक आहेत आणि कोण विद्यमान आहेत आपण पाहूयात. इंदापूरमध्ये विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तिथून भाजपचे हर्षवर्धन पाटील इच्छुक आहेत. विद्यमान आमदार सुनील टिंगरे हे सध्या वडगाव शेरीमधून आहेत. तर त्याथे ठिकाणी जगदीश मुळीक हे भाजपकडून इच्छुक आहेत. तर मोर्शी वरुणमध्ये अनिल बोंडे हे भाजपकडून इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादीचे देवेंद्र भुयार हे सध्या आमदार आहेत. बडनेरामधून रवी राणा हे विद्यमान आमदार आहेत. तर भाजपकडून शिवराय कुलकर्णी तिथून इच्छुक आहेत. तर कोपरगावमधून आशुतोष काळे हे राष्ट्रवादीचे आमदार सध्या आहेत. तर तिथून विवेक कोल्हे हे भाजपकडून इच्छुक आहेत.